मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वा, यामध्ये राज्यशास्त्राचा भाग आपल्याला पाहायचा आहे। इतिहास देश मागच्या साईडने राज्यशास्त्र आहे, त्यामध्ये आपण पहिला लेसन घेत आहोत। यामध्ये महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी हा पहिला लेसन आहे आणि त्यामध्ये आपल्याला पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध सुरुवातीला आपण परस्परावलंबन पाहणार आहे कि कशा प्रकारे एक देश दुसऱ्या देशावर अवलंबून असते ते आपल्याला परस्परावलंबन पाहायचे आहे आणि मग नंतर पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध पाहायचे आहे। तर आपण पाहणार आहोत कि भारताचे जगाशी असणारे हे जे संबंध आहे ते आपल्याला पाहायचे आहे, भारताचे जगाशी असणारे संबंध। मग नंतर आपण पाहत आहोत की परस्परावलंबन यामध्ये जगातले सर्व देश हे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ते एकमेकांवर अवलंबून असतात। मग त्यामध्ये राष्ट्र कितीही मोठं असलं, समृद्ध असलं, विकसितशील असलं तरीही त्यांना या छोट्या राष्ट्रांची कधी मदत घ्यावीच लागते। म्हणजेच ते स्वयंपूर्ण आहे, किती मोठं राष्ट्र असलं तरी ते स्वयंपूर्ण आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांना परस्परावलंबन म्हणजे दुसऱ्या देशाची छोटे जरी असले तरीही त्यांची मदत ही घ्यावीच लागते। मग नंतर मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्या मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांचीही गरज पडत असते। यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध, तर यामध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत जो व्यवहार आहे व्यवहार करायचा आहे तर त्यासाठी अन्य राष्ट्रांशी कसा व्यवहार करावे याविषयी त्यांना काय करावं लागतं, निश्चित धोरण आखावं लागतं की बाकीचे जे राष्ट्र आहे त्यांच्याशी आपण कशा पद्धतीचे व्यवहार करणार आहोत याविषयी त्यांना एक धोरण आखावं लागते आणि अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हटले। मग नंतर आपल्याला पाहायचं आहे की यामध्ये पार्श्वभूमी काय होती, तर आज ज्या जगात राहत आहोत ते अनेक घटना घडामोडीमधून आकारास आले आहे। म्हणजे या इतिहासामध्ये ज्या काही घटना आणि घडामोडी घडत असतात तर ते आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा इतिहासामध्ये जावेच लागते। म्हणजेच मग काय म्हटलंय की यामध्ये मागच्या शतकामध्ये दोन महायुद्ध झालेली होती, दोन्ही महायुद्ध म्हणजे पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध। मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की या महायुद्धामुळे काय झालेलं होतं, हानी कशा प्रकारची झालेली होती, नंतर त्यांचे विचारसुद्धा कशा प्रकारचे बदललेले होते की जगात नवीन प्रवाह आले, त्यांच्यामुळे अनेक जग बदलत गेलेले होते, त्यांचे विचार करण्याची शैलीसुद्धा बदललेली होती। तर अशा पद्धतीने या महायुद्धामुळे काय झालेले हे आपल्याला पाहायचं आहे। तर पहिले महायुद्ध 1914 सुरू झालं आणि 1918 संपलेलं होतं। मग त्यामध्ये काय झालेलं होतं की युरोप खंडातील महत्त्वाचे जे काही देश होते ते यामध्ये समाविष्ट झालेले होते आणि एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत या युरोपला या काळात फार महत्त्व होतं। म्हणजेच युरोपमधला युरोप हा जो देश आहे त्याला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आलेलं होतं, कारण पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मनुष्यहानी त्याचप्रमाणे आर्थिक हानी वित्तहानी झालेली होती। मग नंतर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि मग नंतर युद्धामध्ये सहभागी असलेल्यांना सुद्धा, म्हणजे हे जे राष्ट्र आहे हे राष्ट्र युद्धामध्ये सहभागी होते पहिल्या महायुद्धामध्ये, परंतु जे राष्ट्र सहभागी नव्हते त्यांना सुद्धा युद्धांची झळ पोचलेली होती। पण इथे मित्रराष्ट्र आणि मध्यगत राष्ट्र ही पहिल्या महायुद्धामध्ये
समाविष्ट होते. मग आता मित्रराष्ट्र कोणकोणती होती, ते म्हणजे ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया, इटली आणि अमेरिका. तर यामध्ये ही राष्ट्रे काय झालेली होती, समाविष्ट झाली होती. ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका या पहिल्या महायुद्धामध्ये. मग नंतर मध्यगत राष्ट्रे सुद्धा सहभागी झालेली होती, त्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि बल्गेरिया ही राष्ट्रे होती. तर त्यामध्ये राष्ट्रे सहभागी झालेली होती. मग नंतर आपण पाहणार आहोत दुसरे महायुद्ध. मग दुसरे महायुद्ध हे 1945 पर्यंत दुसरं महायुद्ध चाललेलं होतं. म्हणजेच 1939 ते सुरू झालं आणि 1945 ते संपलेलं होतं. तसंच आपलं हे जे पहिलं महायुद्ध आहे 1914 सुरू झालं तर 1918 संपलेलं होतं. तर अशा पद्धतीचं हे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. मग पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा आपण शांतता प्रस्थापित करू तेव्हाच आपल्याला जे काही बदल करायचे आहे ते होईल. म्हणून अशा प्रकारे आपण पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध म्हणजेच यामध्ये कशा पद्धतीची झळ पोचलेली होती हे आपल्याला पाहायचं आहे.